तो की हाल है बच्चों, सब बढ़िया? गुड मॉर्निंग। एंगुलर मोमेंटम वी वर डिस्कसिंग अबाउट एंगुलर मोमेंटम। ओके, इन लास्ट लेक्चर वी डिस्कस्ड हाउ एल इज इक्वल टू एम वी आर फॉर्मूला इज यूज्ड व्हेन वेलोसिटी एंड डिस्टेंस, पर्टिकुलर डिस्टेंस इज परपेंडिकुलर टू ईच अदर। ओके, एंड the last point that you have to solve by yourself was L is equal to the expression for that, the expression for that that will be finalized in your notebook is L equal to I omega. Okay, L equal to I. How? Because if I am not wrong, M R square into omega, such kind of equation is the last expression. Okay, such kind of expression is the last equation, and we know mr square is nothing but the moment of inertia. Mr square is nothing but the moment of inertia. That's why we can write out angular momentum is equal to I omega. Angular momentum is equal to I omega. This is the equation that I want from everybody. If you already started this lecture without solving or without watching that lecture, then obviously you will not get the point, what is the difference between the previous lecture and this lecture. Okay, what is the difference? Why I am taking one video lecture in two parts? That was another part and this is the another part. Okay, L equal to I omega, this is the expression that we are going to use throughout this lecture. Okay, L is equal to I omega. What is L? It's the angular momentum, and omega is the angular velocity. Angular velocity. Okay. It's a vector quantity, that's why I am representing by an arrow over it. Okay? L is equal to I omega. Clear it for the saga kushi? Baga madala. Okay? Ata yaha equation la use karun. Yaha equation la use karun. Kasa solve karnar problems. Okay? इनर्शिया साठी जे सॉल्व केलं होतं सेम कन्सेप्ट आहे. ऑब्व्हियसली इनर्शिया आला म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, इनर्शिया आला म्हणजे इनर्शियाचे व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागणार, म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली इनर्शियाच्या आजूबाजूला फिरवणार. बघ कसं फिरणार, दोन पॉइंट मासेस, ठीक आहे, हे सिस्टीम साठी झालं, मासेस साठी झालं. समजा हे दोन पॉइंट मासेस एम, दोन पॉइंट मासेस, ठीक आहे, एक एम इथे आणि एक एम इथे, मी स्मॉल एम घेतो, ठीक आहे. दोघांना काय केलं रे, मासलेस रॉड, ठीक आहे, समजून घ्या मासलेस रॉड का, आणि कन्फ्युज नको व्हायला. पुढचा जो प्रॉब्लेम असेल तो आणि हा कन्फ्युज नको व्हायला. मासलेस रॉड आहे, ठीक आहे, एकदम लाईट वेट रॉड आहे, ठीक आहे, मासलेस रॉड. आणि हा जो रॉड आहे हा याच्या अबाउट या ऍक्सिसच्या, या ऍक्सिसच्या अबाउट काय करतोय, रोटेट करतोय. या ऍक्सिसच्या अबाउट काय करतोय, रोटेट. आणि तुम्हाला विचारलंय फाइंड आउट, ऑब्व्हियसली काय विचारणार, आपण काय डिस्कस करतोय, अँग्युलर मोमेंटम. देन दे विल आस्क यू हाउ फाइंड आउट अँग्युलर मोमेंटम ऑफ दिस रॉड, अँग्युलर हियर नॉट रॉड, फाइंड आउट अँग्युलर मोमेंटम ऑफ दिस सिस्टीम. आपण सिस्टीम नाही, ठीक आहे, रॉड नाही करू शकत, कारण की मासलेस रॉड आहे. रॉड माहित नाही आपल्याला कनेक्टेड आहे का, आहे एकदम बारीक दोरी. त्या दोन बारीक दोरीने हे दोन्ही मास काय केलेले असतील, एकमेकांना कनेक्ट केलेले असतील, ठीक आहे, काय केलेले असतील, कनेक्ट. क्लिअर इथपर्यंत? मग म्हणजे तुम्हाला ह्या दोन मासेस बद्दल विचारायचं, म्हणजे इथे दोन पार्टिकल्स, इथे काय आहे, दोन पार्टिकल्स आहे, पॉइंट मासेस आहे त्या सिस्टीमचे. क्लिअर? तो काय करू लागला, एल इक्वल टू ट्राय करू शकता, मी हिट देतो, ट्राय करू शकता. बघा काय करणार, या मासे इनर्शिया वगैरे जात, या मासे इनर्शिया वगैरे जात अबाउट दिस ऍक्सिस, या अबाउट दिस ऍक्सिस, या मासचा वेगळा इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस, या मासे इनर्शिया, म्हणजे इथे दोन इनर्शिया आहे, म्हणजे इथे काय झालं रे, दोन इनर्शिया आलेले मान्य आहे ना, समजतंय, दोन इनर्शिया आले. मग आय वन आय टू, ठीक आहे, याचा वेगळा इनर्शिया, याचा वेगळा इनर्शिया, काढता येईल. रॉड नाहीये, एक लक्षात घ्या, हा रॉड नाहीये, त्याच्यामुळे वारंवार सांगतोय. क्लिअर होऊन करा, कसं करणार मग, एल इक्वल टू आय, आणि हा समजून घ्या अँग्युलर वेलॉसिटीने फिरतोय, समजून घ्या अँग्युलर वेलॉसिटीने फिरतोय, आय ओमेगा लिनियर आहे, ठीक आहे, अँग्युलर, म्हणजे आय ओमेगाची व्हॅल्यू जी काय ओमेगाची गिवन नाहीये, तिला तसंच कन्सिडर करावं लागणार तुम्हाला, ठीक आहे. मग आय कसा काढणार,
इनर्शिया कसा काढणार? ऑब्व्हियसली अँग्युलर मोमेंटम साठी अननोन क्वांटिटी कोणती सध्या? इनर्शिया. या मास साठी इनर्शिया वगैरे राहणार, या मास साठी इनर्शिया वगैरे राहणार, ठीक आहे. या मासासाठी काय आहे? इनर्शिया वगैरे राहणार, ठीक आहे. आपल्याला आय1 म्हणून, याला काय म्हणून? आय1 हा कसा काढणार? इथून इतकी डिस्टन्स किती समजून घ्यायची लेंथ? सर एकदा सांगणार सर गोष्टी इके हा इट्स माय मिस्टेक, सगळ्या गोष्टी मी एकदा सांगून देते, ठीक आहे. एल डिस्टन्स है, ठीक है. दोन डिस्टन्स किती आहे? इनर्शिया कसा येईल? एम आर स्क्वेअर. ऑब्व्हियसली रॉड नाहीये, रॉड असता तर काय झालं असतं रे? एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 झालं असतं. म्हणजे मग इथे काय आर आहे, आर ला आपण काय म्हणू? एल म्हणू, एम एल स्क्वेअर. बट ऍक्च्युअल एल डिस्टन्स आहे का? हा पॉइंट मास ऍक्सिस पासून नाही. किती डिस्टन्स वर दूर आहे? किती डिस्टन्स दूर आहे तर एल बाय टू. किती डिस्टन्स दूर आहे? एल बाय टू. काय येतं मग याचा आन्सर? एल बाय टू म्हटल्यावरती एम एल स्क्वेअर डिवाइडेड बाय, एक्सक्यूज मी, बघा सर्दी होते सर, जवळपास आता सर्वांनाच वातावरण बदलते, मला पण झाली, ठीक आहे. तसं नाही काही झालं, ठीक आहे. जे विचार करताय ना तसं काहीच नाही. एम एल स्क्वेअर बाय फोर हे झालं कोणासाठी? ह्या आय वन साठी, म्हणजे ह्या मास वन साठी. दुसऱ्यासाठी काय येते मग? दुसऱ्यासाठी काय? तो पण किती डिस्टन्स दूर आहे? तो पण म्हणजे कोण? फाईव्ह. इथे इतका डिस्टन्स किती दूर आहे? एल बाय टू, ठीक आहे. किती डिस्टन्स दूर आहे? एल बाय टू. काय पण येत आन्सर? एम एल स्क्वेअर याचं पण किती आलं? फोर. हा काय असतो इनर्शिया? हा तर टोटल असतो. हा इनर्शिया काय असतो? टोटल इनर्शिया असतो, ठीक आहे. मग ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय राहील? आय वन. आणि नेट इनर्शिया किंवा टोटल इनर्शिया म्हणजेच काय? सगळे जेवढे काय सिस्टीम असतात, सिस्टीम मध्ये जेवढे मास असते सगळ्यांचे इनर्शिया आणि काय ऍडिशन. आय वन किती आला? एम एल स्क्वेअर बाय फोर. हा पण किती आला रे? एम एल स्क्वेअर बाय फोर. आणि हा काय? ओमेगा, ठीक आहे. बेस कॉमन म्हणजे, ठीक आहे, बेस कॉमन किंवा ट्वाईस एम एल स्क्वेअर बाय फोर आपण म्हणू, ठीक आहे. ट्वाईस एम एल स्क्वेअर डिवाइडेड बाय फोर, अँड ट्वाईस आणि फोर खालचा कॅन्सल, म्हणजे किती येते? एम एल स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इंटू ओमेगा. एम एल स्क्वेअर बाय टू इंटू ओमेगा. हे काय झालं? अँग्युलर मोमेंटम. हे काय झालं? अँग्युलर मोमेंटम. हे झाल्याची व्हॅल्यू, ठीक आहे, झाल्याची व्हॅल्यू. तर आपण मॅग्नेट्यूड होतो, डायरेक्शन बद्दल बोला, डायरेक्शन बद्दल बोला, ठीक आहे. डायरेक्शन विषयी सांगतो मग आपण. आर टू डिस्टन्स टू वेलॉसिटी, ठीक आहे. डिस्टन्स टू वेलॉसिटी बघा मग, डिस्टन्स असेल ह्या मासाठी, ठीक आहे, डिस्टन्स या पॉइंटने, आणि असं फिरतोय, असं भेटतोय. मी डायरेक्शन कुठे चालले? अपवर्ड. डायरेक्शन कुठे चालली रे? अपवर्ड, ठीक आहे. आणि दुसऱ्या मासाठी बोला, दुसऱ्या मासाठी बोला, या मासाठी सुद्धा कसं मग? इथून असं, ठीक आहे, आर टू ओमेगा, आर टू ओमेगा, ठीक आहे. असा फिरणार इमॅजिन करू शकताय? असा हा पॉइंट मास आहे, इकडून असा फिरेल, म्हणजे आर टू ओमेगा, म्हणजे असा आर इकडनं असं फिरत जाईल. आर वरती जाणार आपण, म्हणजे दोघांची डायरेक्शन कशी रे? अपवर्ड. दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपवर्ड. फरक पडला का? अँगुलर मोमेंटमच्या डायरेक्शन मध्ये बघ, आतापर्यंत आपण सर ठरवत होता आर क्रॉस व्ही ने, बट इथे ऍक्च्युअल मध्ये व्ही आहे का? आपण अज्युम केला की तो असा फिरतो, ठीक आहे, या रोटेशन असा असा, ठीक आहे, असा फिरतो. मग मिनिंग असा आहे असा या इक्वेशनचा, तुम्हाला अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन कोण देते तर ओमेगा देतो. अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन, सॉरी, अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन कोण देते? ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी, जी डायरेक्शन अँग्युलर व्हेलॉसिटीची असेल ती डायरेक्शन कोणाची असणार? अँग्युलर मोमेंटमची. आणि लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन शिकत असताना आपण शिकलोय अँग्युलर ओमेगा किंवा अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा, अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा, या सगळ्याची डायरेक्शन कशी असते रे? परपेंडिक्युलर. माहितीये ना कशी असते? ही रेडियस जर कधी एक्स ऍक्सिस ला आहे आणि जर कधी टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी जर कधी बी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कुठे असते? त्यांच्या परपेंडिक्युलर, म्हणजे वेगळ्या डायरेक्शनला, वेगळ्या ऍक्सिसवर. अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा सुद्धा कसा असतो? परपेंडिक्युलर, जसा टॉर्क असतो ना त्या टॅंगुलर, ठीक आहे. हा प्रॉब्लेम समजलाय? काय केलंय? इनर्शिया काढलाय ते सिस्टीमचा, एक सिस्टीम म्हणून आपण दोन्ही मासेस येऊन काय तयार केली? एक सिस्टीम तयार केली, ठीक आहे. त्यांचा इनर्शिया नेट म्हणलं आय वन प्लस आय टू, दोघांचा जो काही इनर्शिया येईल तो आपण काढला. इनर्शिया काढता येतो सर्वांना, ठीक आहे, इनर्शिया सगळ्यांना काढता येतो, ओके.
चला मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघा बरे हेलाच बघा हा झाला अँगुलर वेलॉसिटीने लिनियर वेलॉसिटीने काढायचं आलं असतं तर काय केलं असतं लिनियर वेलॉसिटीने जर कधी काढायचं असतं तर काय केलं असतं हा रॉड होता ठीक आहे मासलेस रॉड कोणता रॉड मासलेस आता अँगुलर वेलॉसिटी व्ही ने जर कधी सांगायचं झालं तर कसं सांगू आपण समजा हा लिनियर वेलॉसिटी व्ही ने ठीक आहे पुढे जातो कन्फ्युज होतो ठीक आहे हा जो रॉड आहे हा लिनियर वेलॉसिटी व्ही ने काय करतोय रे रोटेट करतोय आणि इकडे सुद्धा हा असा फिरेल ना अबाउट दिस ऍक्सिस ठीक आहे असं म्हणतो आपण असा फिरतो म्हणजे हा असा ठीक आहे ही वेलॉसिटी अशी येऊन इथे कुठे तिरणार आहे कधी अशी इकडे ठीक आहे ही हा वेलॉसिटीचा डॉट डॉट ज्याला आपण असं सांगितलं इथे घ्या कुठे दाखवावी समजून घ्या हा रोटेट होतोय ओके तर मग कसं काढलं असतं आपण लिनियर वेलॉसिटी व्ही जर कधी असते हा रोटेशनची डायरेक्शन फक्त ओमेगा ठीक आहे रोटेशनची डायरेक्शन या साईडला हा काय करतोय रोटेट करतोय बोला कोण काय कसं काढते तरी काय केलं एक अॅरोगिनी करते जमला चला काय फॉर्म्युला आपला एल इक्वल टू आय ओमेगा ओमेगा माहिती का सध्या आपल्याला सध्या ते पेमेंट आधी माहित होता ठीक आहे मग काय करणार इथे आय इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू काय असते ओमेगाची व्हॅल्यू काय असते लिनियरच्या फॉर्म मध्ये व्ही इज इक्वल टू ओमेगा आर देअर फॉर ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर ठीक आहे ही व्हॅल्यू पुट करणार तुम्ही क्लिअर आहे ना व्ही इज इक्वल टू ओमेगा आर मग ओमेगा इक्वल टू व्ही बाय इथे पुट करू शकता व्ही इज इक्वल टू ओमेगा आर ठीक आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा आर असं पुट करा आणि इक्वेशनला सॉल्व्ह करा इक्वेशनला सॉल्व्ह सॉल्व्ह करता येईल बघा व्ही इज इक्वल टू इथं आरच्या ऐवजी काय लिहितो तुमचं आरच्या ऐवजी काय एल का बरं कारण की आपण इतकं जे डिस्टन्स होतं ते एल म्हणतो इतके जे डिस्टन्स होते ते काय म्हणत एल म्हणजे आर बाय टू च्या ऐवजी काय एल बाय टू ठीक आहे एल बाय टू ह्याने जर तरी सॉल्व होत असेल तर बघा ठीक आहे व्ही बाय आर ना आन्सर काय येतं मला सांग ठीक आहे व्ही बाय आर असं इक्वेशन ठेवताना व्ही अपॉन ठीक आहे आर च्या ऐवजी काय ठेवणार तुम्ही एल बाय टू म्हणजे टू वरती जाईल एल खाली येईल ह्यानं काय आन्सर येते ते तुम्हाला सांगायचं ठीक आहे ह्याने आन्सर काय येते ते तुम्हाला सांगायचं जे मला सांगायचंय ते सांगतो हे तर ओमेगा काढलं होतं आणखी एक फॉर्म्युला तुला माहित होता अँग्युलर मोमेंटम इक्वल टू काय होता आपला फॉर्म्युला एम व्ही आर परपेंडिक्युलर ठीक आहे एम व्ही आर परपेंडिक्युलर किंवा आर क्रॉस व्ही हा फॉर्म्युला असतो जो आपण समजतो आणि डायरेक्शन कशी घेतो रे आर टू व्ही घेतो समजतं ना तर आर टू व्ही चला व्ही इज इक्वल टू आता बोललो तर व्ही इज इक्वल टू काय असेल आर ओमेगा आता आर ओमेगाच्या ऐवजी आपण काय लिहू एल ओमेगा आर ओमेगाच्या ऐवजी काय एल ओमेगा कारण की डिस्टन्स नोटेशन बदललंय आरच्या ऐवजी एल झालं देअरफोर एल इक्वल टू एम मी कॅपिटल घेतला ठीक आहे समजून घ्या आता दोघांनी मिळून काय बनलं एक सिस्टीम बनली ठीक आहे दोघांनी मिळून काय बनलेली एक सिस्टीम बनली ठीक आहे मग एल वन साठी याच्यासाठी घ्या झाला याच्यासाठी बोला काय मग हा एम वन एम वन नंतर एम वन इक्वल टू एम टू दोघांचे मास कसे आहे सारखे सारखे एम वन इक्वल टू एम टू इक्वल टू कन्फ्युज नका फक्त मी समजून सांगण्यासाठी ते एम वन म्हणतो पहिल्यासाठी ठीक आहे डायरेक्टली पण लिहू शकतो एम वन विचारऐवजी काय लिहू विचारऐवजी एल वन ओमेगा विचारऐवजी एल वन ओमेगा ओके इंटू काय आर आरच्या ऐवजी काय लिहू एल आरच्या ऐवजी काय लिहू एल क्लिअर आहे ना कसा आहे तर एल वन कसा आहे तर एल वन ठीक आहे देअर फॉर एल वन इक्वल टू मी जास्त वाढवून सांगतो ठीक आहे एवढं कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही शॉर्टकट मध्ये पण कोणी सॉल्व्ह करू शकतो एम वन एल वन स्क्वेअर ओमेगा हे इक्वेशन मतलब किती डिस्टन्स दूर आहे हा मास एम वन अबाउट ऍक्सिस किती डिस्टन्स दूर आहे तर एल बाय टू म्हणून एल इक्वल टू काय म्हणून आपण एल बाय टू असंच आधी पण सांगितलं तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी एल वन इक्वल टू एम वन एल वन डिवाइडेड बाय टू चा स्क्वेअर इन टू ओमेगा देअर फोर एल वन इक्वल टू आता मी एम वन ला एम असतो ठीक आहे त्याचं रिझन सांगतो का एम एल स्क्वेअर डिवाइडेड बाय फोर इन टू ओमेगा ठीक आहे सिमिलरली कोणासाठी एल टू साठी पण काय मास सारखंच आहे ना आणि डिस्टन्स पण तर सारखंच आहे एम एल स्क्वेअर डिवाइडेड बाय फोर इन टू ओमेगा क्लिअर हे झालं अँगुलर मोमेंटम कोणाचं दुसऱ्याचं सर वेक्टर नाही का
वेक्टर पोटेंशियल है, ठीक है। चलो टोटल मोमेंटम क्या है, देयरफॉर टोटल मोमेंटम, टोटल मोमेंटम L1 प्लस L2, ठीक है, L1 प्लस L2 ह्या दोघांना ऍड करा आणि आंसर सांगा, ह्या दोघांना ऍड करा आणि आंसर काय आहे। आता मी ऍड करतो, म्हणजे ट्राईस करतो, ठीक आहे, तुम्ही ऍड करून बघा काय होतं। मी डायरेक्टली ट्राईस करतो ना, पण ऍड करायचं असलं ml स्क्वेअर ट्वाइस ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इंटू ओमेगा, ठीक है, ट्वाइस ml स्क्वेअर डिवाइडेड 4 इंटू ओमेगा, ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू ओमेगा। हेच ते इक्वेशन होतं जे आपलं मागच्या साल होतं, ठीक आहे, हेच ते इक्वेशन होतं जे आपलं मागच्या साल होतं, ठीक आहे। हे काय झालं अँगल, म्हणजे आपण हे कशावर पण काढलं, लिनियर वेलॉसिटी व्ही होती, कशावर पण काढलं लिनियर वेलॉसिटी व्ही आणि अँगुलर वेलॉसिटी ओमेगा, क्लियर आहे, समजले नाही या। हे काय लिहिलं सर, टोटल बोला काही अडचण याच्यामध्ये नाही, इनर्शियाच्या अबाउट घ्यायचं आपल्याला, ठीक आहे, हे आपल्या मेथडनं आणि आज जे घेणार ते मी इनर्शियाने सांगणार सगळ्या गोष्टी, ठीक आहे, आपल्या मेथडनं आता पण ज्या मेथडनं झालं त्या मेथडनं, ठीक आहे। तर बोला बघा मग आताच एक काही सांगितलं मी तुम्हाला, बीच्या ऐवजी आर ओमेगा ओमेगा इक्वल टू व्ही अपॉन आर फुट करायचं आणि व्हॅल्यू सांगायची, ठीक आहे। त्याचं आन्सर काय येतं, सारखं येईल पण नाही येईल पण आपल्याला घेणं नाही, फक्त काढून पास होतात आणि थोडस ऑब्झर्वेशन करा तुम्हाला काय वाटतं येत आन्सर की नाही येत, ठीक आहे। तर बघा आता इनर्शिया जर किती काढायचं झालं, ठीक आहे, इनर्शिया काढायचा झाला की तुम्हाला आज काढता येतो, ठीक आहे, आज काढता येतो तुम्हाला यायलाच पाहिजे, ठीक आहे। तर बघा मासलेस रॉड होता, आता आपण काय घेऊ, एक रॉड घेऊ, काय घेऊ, एक रॉड घेऊ, या साईडला एक मास एम आणि या साईडला एक मास एफ, असं चालेल का रॉड म्हणल्यावरती। रॉड एक काय आहे, सिमेट्रिकल बॉडी, रॉड काय एक सिमेट्रिकल बॉडी, ठीक आहे, हा वर्ड मी आधी पण शिकवला, जास्त डेरिव्हेशन घेतले त्या सिमेट्रिकल बॉडी, मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर सिमेट्रिकल बॉडी असं म्हणायचं, ठीक आहे। मास इनडायरेक्टली काय आहे, एकच पर्टिक्युलर मास आहे, रॉड वरती काय असतं, प्रत्येक पॉइंटला काय असतं मास असतं आणि त्याचं सगळं मास कुठे कॉन्सन्ट्रेट असतं, सेंटरला असं म्हणतो आपण, ठीक आहे। आता तुम्हाला कोणी म्हटलं ह्या रॉड, बघा आधी मासलेस रॉड होता म्हणून डिस्टन्स आपल्याला माहित होतं, म्हणून आपण डिस्टन्स काय कन्सिडर केलं, एक्झॅक्टली हाफ, एक्झॅक्टली काय केलं, डिस्टन्स हाफ कन्सिडर केलं। आता ह्या रॉड साठी, ह्या रॉड साठी ज्याचं काय लेंथ एल आहे आणि ज्याचं मास काय आहे कॅपिटल एम आहे, ज्याचं मास काय आहे कॅपिटल एम, ह्याचं तुम्हाला सांगायचंय, हे तर तुम्हाला सांगायचंय अँग्युलर मोमेंटम, फाइंड अँग्युलर, फाइंड अँग्युलर मोमेंटम, क्लिअर काढता येईल सर। आता कशावर काढायचं सर, दोन फॉर्म्युले झाले आतापर्यंत, एम व्ही आर परपेंडिक्युलर आणि दुसरा फॉर्म्युला आता कोणता आला सर तुम्ही मधातच, आय ओमेगा, ठीक आहे, या फॉर्म्युलाने एल इक्वल टू कोणता तर आय ओमेगा, ह्याने सोपं पडेल, ठीक आहे। इनर्शिया काढणे तुम्हाला जमत, आय ओमेगा तुम्हाला प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करावी लागेल, त्यावेळेस नेहमी वेक्टर लिहिता, ठीक आहे, प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करावी लागेल, कधी तो फॉर्म्युला वापरायचा कधी तो हा वापरायचा, हा फॉर्म्युला जास्त वापरला जातो कारण की आपल्या प्रत्येक गोष्टी कशा असतात सिमेट्रिकल, डिस्क घ्या, सिलेंडर घ्या, कोन घ्या, स्पियर घ्या, सगळ्या बॉडीज कशा आहेत सिमेट्रिकल, ट्रायंग्युलर प्लेट, स्क्वेअर प्लेट, ह्याच्या आजूबाजूला तुम्हाला फिरवतील, याचं अँग्युलर मोमेंटम सांगा, त्यावेळेस काय करणार तुम्ही, त्यावेळेस काय करणार तुम्ही, हा फॉर्म्युला वापरणार, काय करणार, हा फॉर्म्युला वापरणार, एल इक्वल टू आय ओमेगा, बार सर एक नाही घेते, ठीक आहे, सध्या पुरतं लिहित नाही सर, काय लागतं लिहायला, घेतो लिहून, ठीक आहे, क्वेश्चन एल इक्वल टू आय ओमेगा काढता येईल। इनर्शिया काय असतो, हा ऍक्सिस, इनर्शिया अबाउट काय असतो, हा ऍक्सिस असतो ना पाहिजे, इनर्शिया अबाउट ऍक्सिस असतो, आता ऍक्सिस कुठून आहे आपला, सेंटर ऑफ मास, हा झाला ऍक्सिस, ज्याच्या अबाउट ही हा रॉड काय करतोय, रोटेट करतोय, देअर फोर एल इक्वल टू याला असं आपण म्हणू सेंटर ऑफ मास इंटू ओमेगा, मग हा रॉडचा सेंटर ऑफ मासच्या अबाउट इनर्शिया काय असतो, रॉडच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट इनर्शिया काय असतो, एम एल स्क्वेअर डिवाइडेड बाय 12, एम एल स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 इंटू ओमेगा, क्लिअर आहे।
हा होणार आहे इज अँगुलर मोमेंटम. म्हणजे डायरेक्शन बद्दल कोणी विचारलं तर ही झालं मॅग्निट्यूड व्हॅल्यू. डायरेक्शन बद्दल विचारलं झालं तर परत आपवडच ठीक आहे. आणि मी वरती दाखवली डायरेक्शन याची हा असा फिरेल. क्लिअर आहे. म्हणजे जी डायरेक्शन ओमेगाची असणार तीच डायरेक्शन कोणाची असणार अँगुलर मोमेंटमची. ती डायरेक्शन कोणाची असणार अँगुलर मोमेंटमची. ठीक आहे. असं झालं रॉडचं. तर कधी मी डिस्क घेतल्याच्या जागी डिस्क घेतल्याच्या ऐवजी डिस्क माहिती ना डिस्क समजा ही डिस्क आहे आणि हा त्याच्या अबाउट सेंटर ही जी डिस्क आहे ही कशी फिरते त्याच्या अबाउट सेंटर रोटेट करते. ठीक आहे. अबाउट कशी रोटेट करते सेंटर मधून. म्हणजे क्लिअर आहे. अबाउट सेंटर काय करते रोटेट. ऍक्सिस जो आहे तो कोण आहे इटसेल्फ अ सेंटर ऑफ मास. ठीक आहे. त्याच्या अबाउट जर कधी मी विचारलं सांगा अँगुलर मोमेंट एक लक्षात घ्या काय झालं आपलं अँगुलर मोमेंट इनर्शिया काढायचं मी शिकवले. क्लिअर आहे. कसं करणार मग अँग्युलर मोमेंट एल इक्वल टू मी बाहेर येतो फक्त आय ओमेगा असे लागते. ओमेगा त्या स्पीडने फिरत असेल. जर तरी लिनियर स्पीडने म्हटलं तर तुम्हाला काय करायचं लगेच जर तरी इथे सांगितलं असतं की हा इतक्या स्पीडने फिरतोय व्हीच्या अँग्युलर ओमेगा इमेगा काहीच माहित नाही तुम्ही काय केलं असतं लगेच एम व्ही आर परपेंडिक्युलर या फॉर्म्युला वापरून सॉल्व केलं असतं. ठीक आहे. V = R omega put करतोय कारण की आपण काय शिकतोय रोटेशनल मोशन आणि रोटेशनल मोशनला इथे कोण सांगतोय ओमेगा सांगतोय. ठीक आहे. लक्षात घ्या या गोष्टी. चला मग वेळ गेली का काल मंदिरामध्ये आपल्या जवळच्या आषाढी गेली ना. चला मग इनर्शिया अबाउट काय म्हणतात इथे ऍक्सिस. इनर्शिया अबाउट काय म्हणतात ऍक्सिस. आणि ऍक्सिस कुठून येते सेंटर मधून ऍक्सिस कुठे नाही सेंटर मधून. मग डिस्कचा सेंटरच्या अबाउट इनर्शिया काय असतो. सेंटरच्या अबाउट इनर्शिया काय असतो एम आर स्क्वेअर. एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 × ओमेगा. एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 × ओमेगा डिस्कचा. ठीक आहे. रिंगचा काय असतो एम आर स्क्वेअर. ठीक आहे. रिंगच्या आसपास इथे करायला फक्त एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा हे झालं त्यांचं डिस्क. जर कधी मी म्हटलं असत हीच ती डिस्क आणि ह्या डिस्कच्या कुठे सांगायचा कॉर्नरला सांगा. हीच ती डिस्क आणि ऍक्सिस जो आहे तो या कॉर्नरला आहे. ऍक्सिस जो आहे तो कोणत्या कॉर्नरला आहे आय राईट मोस्ट म्हणा लेफ्ट मोस्ट म्हणा कोणत्या तरी का कॉर्नरला आहे. ठीक आहे. हा तो ऍक्सिस समजा. ठीक आहे. या ऍक्सिसच्या अबाउट काय सांगा मला आता अँग्युलर मोमेंटम. या ऍक्सिसच्या अबाउट काय सांगा अँग्युलर मोमेंटम. फॉर्म्युला काय आपला फिरलत असतो असं म्हणलं का माहितीये. ठीक आहे. सेंटर कुठे असतो डिस्कचा सेंटरला रिंगचा सेंटरला स्पियरचा सेंटर. म्हणून आपण कोणते बघितले होते हेवी स्पियर वाले सगळे हाफ वाले. ठीक आहे. चला हा अँग्युलर मोमेंटम एल इक्वल टू आय ओमेगा. आता इथं हा जो ऍक्सिस आहे तो हा एक आता सेंटरला कॉर्नरला पर्टिक्युलर. ठीक आहे. म्हणजे इनर्शिया कसा काढणार तुम्हाला काढता येईल मग त्याचा इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला एक रिक्वायरमेंट असते. ठीक आहे. इनर्शिया काढत असताना जो सेंटरला नाही आहे आयडियल नाही आहे इनर्शिया अशा ठिकाणी आपल्याकडे एक आयडियल केस असते. काय असते आयडियल केस. त्या केसचं काय म्हणणं असतं नियम एक. ठीक आहे. त्या नियमाचं म्हणणं काय तुम्हाला ऍटलीस्ट म्हणजे कमीत कमी सेंटर ऑफ मासच्या अबाउट इनर्शिया माहित पाहिजे. सेंटर ऑफ मासच्या अबाउट इनर्शिया माहित पाहिजे. जर सेंटर ऑफ मासच्या अबाउट इनर्शिया माहित असणार एखाद्या गोष्टीचा सिमेट्रिकल बॉडीचा तर तुम्ही त्या पॉइंट पासून कुठे पण इनर्शिया काढू शकता. कुठे पण इनर्शिया काढू शकता हे कोणी शिकेल तुम्हाला मग सांगा. इथे सेंटर ऑफ मासच्या अबाउट ही काय एक प्रकारची डिस्क आहे. काय असतं ते इनर्शिया एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आणि कुठे असतं सेंटर ऑफ. आणि हे कोणी शिकवलं जातं इथे पॉइंट इथे पॉइंट आहे हे कशावर पॉसिबल आहे मग पॅरेलल ऍक्सिस थेरम वरून पॉसिबल आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय असतो रे आय झेड इक्वल टू आय एक्स जसा हवाय आणि पॅरेलल ऍक्सिस थेरम काय असतो. पॅरेलल ऍक्सिस थेरम काय असतो बोला बोला लवकर वाटलं का पडली नाही. आय नॉट काय करत आय नॉट असतो त्या आय इक्वल टू काय घ्या कोणी कोणी आय डॅश म्हणतं. ठीक आहे. आय काय म्हणायचं म्हणा. ठीक आहे. तुमचं नाव द्यायचंच नाव द्या मी माझं नाव देतो. ठीक आहे. क्लासचं नाव द्या आपण आपलं. ठीक आहे.
आर्यन, ठीक है, आया कई ऐसे होते, ठीक है, आर्यन राजमुद्रा, ओके, हाँ सर प्रचार करी मिला वो ऑब्वियस इस करते ना मैं बड़े दिशा दस आई आर इक्वल टू हाँ आई सेंटर ऑफ मास प्लस एम इस एक आस्तर डिस्टेंस फ्रॉम एक्सिस, डिस्टेंस फ्रॉम एक्सिस कितनी रही थी नित का आर, ठीक है, मैं काय रहे सही इनर्शिया आर आई आर यहाँ रिजल्टेंट टास्क का मतलब ठीक है आई नॉट आई सेंटर ऑफ मास मतलब इनर्शिया पर सेंटर ऑफ मास एम आर स्क्वायर डिवाइडेड बाय टू प्लस एम आर स्क्वायर मतलब इनर्शिया क्या लग थ्री एम आर स्क्वायर डिवाइडेड बाय थ्री एम आर स्क्वायर डिवाइडेड बाय टू, ठीक है, ये सॉल्यूशन तुम्ही काय करना रे पुट करना रे या इक्वेशन मध्ये फक्त काय वेळ आता इक्वेशन आलं ते झालं तुमचं इनर्शिया आणि अँगुलर मोमेंटम काय झालं अँगुलर मोमेंटम काय झालं थ्री एम आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टू इंटू ओमेगा काय आलं फक्त इंटू ओमेगा, क्लियर आहे मग इथपर्यंत हे झालं डिस्क साठी आणखी काही डिस्कस करायचं झालं तर काय पण घ्या कोण घ्या कोण घ्या ठीक आहे बघूया कोणता आहे माझ्याकडे नंतर रँडम म्हणतो आपण एका ठीक आहे कोण घ्या काही घ्या रॉड घ्या ठीक आहे त्याचं सांगा नको तुम्ही मला हा रॉड आहे आणि हा रॉडच्या कॉर्नरला सांगा जसं मास एम आणि टोटल लेंथ एल आहे टोटल लेंथ काय आहे ह्या ऍक्सिसच्या अबाउट तुम्ही सांगा काय सांगायचंय अँग्युलर मोमेंटम काय सांगायचं तुम्हाला अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करून सांगायचं अँग्युलर मोमेंटम या ऍक्सिसच्या अबाउट तुम्हाला ऑलरेडी याचा इनर्शिया माहिती आहे रॉडचा या पॉइंटला काय असतो या पॉइंटला इनर्शिया माहिती आहे सेंटरला काय असतो रे रॉडचा एल स्क्वेअर बाय 12 आणि इथे काय असतो ससा नाही सांगणार ठीक आहे तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन येतो मी कसा लावू ठीक आहे हा झाला क्वेश्चन 4 त्याच्यानंतर जर कधी बोलायचं झालं तर घ्या कोणाचं घेतात काय काय घेतलं तर आपण आता स्पियर गियर वगैरे सारखे घ्या ठीक आहे हां बस सांगा होता स्पियरचा का असतो मोमेंट ऑफ इनर्शिया ठीक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया स्पियरचा स्पियरचा कुठे घेतला सर नाही सिलेंडरचा सिलेंडरचा कोणता सिलेंडर हा पहिला प्रश्न हॉलो सिलेंडर ठीक आहे हॉलो सिलेंडर काय असते एक प्रकारचे रिंग असतात जो रिंगचा तोच सिलेंडरचा सॉरी हॉलो सिलेंडरचा एम आर स्क्वेअर हॉलो सिलेंडर कम्प्लिटली फील्ड सिलेंडर म्हणजे सॉलिड सिलेंडर ठीक आहे काय मग आपण सॉलिड सिलेंडर कशापासून बनलेला असतो वेगवेगळ्या डिस्क पासून एम आर स्क्वेअर बाय टू म्हणून ठीक आहे कोणचा एखाद्या कोणचा ठीक आहे एखाद्या कोणचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ ऍक्सिस अबाउट ऍक्सिस जो कुठून पास करतोय सेंटर ऑफ मास पासून अबाउट ऍक्सिस जो कुठून पास करतोय सेंटर ऑफ मास पासून बोला कोणता काय असतो बोला चला मी सांगतो ही गोष्ट थ्री बाय टू एम आर स्क्वेअर थ्री बाय टू थ्री बाय टू नाही थ्री बाय टेन एम आर स्क्वेअर ठीक आहे थ्री बाय टेन एम आर स्क्वेअर ह्याचा अँग्युलर मोमेंटम जर कधी काढायचं झालं तर काय त्याचं अँग्युलर मोमेंटम काय झालं तर काय थ्री बाय टेन एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा काय अवघड आहे का अँग्युलर मोमेंटम काढायचं इनर्शिया माहित असेल तर इनर्शिया काढणं काढता येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे इनर्शियावरती मी इतके लेक्चर घेतले ठीक आहे हे तुम्हाला सांगणे पॉइंट आहे हा सहा झाला चौथा पाचला समजा हा सहा सिक्स सिक्स नंबरचा प्रॉब्लेम ठीक आहे हा जो शेवटचा गेम मी आता बाकी सांगतो बाकीचा तुम्हाला काय द्यायला आता ठीक आहे शेवटचा कोणता तर स्क्वेअर लॅमिना स्क्वेअर लॅमिना स्क्वेअर लॅमिना ठीक आहे आणि जो अबाउट ऍक्सिस आहे तो कसा आहे पासिंग थ्रू डायगोनल काय ऍक्सिस जो आहे तो कसा आहे पासिंग थ्रू डायगोनल ते विचारते तुम्हाला फाइंड आउट अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट अँग्युलर मोमेंटम फॉर ए स्क्वेअर लॅमिना फॉर ए स्क्वेअर लॅमिना विच हॅज साइड ऑफ ए इच साइड ऑफ ए
विच हैज साइड ऑफ ए, ऑब्वियसली ए का साइड चीज जे काय व्हॅल्यू आहे ती ए आहे, तर सगळ्यांची किती राहणार स्क्वेअर म्हणजे आपली ए. सर हा रेक्टॅंगल वाटतो हास्यली काय की बसल्या बसल्या काय करणार म्हणती लगेच की हा काय ए दिसतो म्हणजे हा एका स्क्वेअर नाही. तर आता आहे नसेल तर समजून घ्या ठीक आहे. ए अबाउट काय करा डायगोनल काय सांगितलं तुम्हाला, देन फाइंड आउट त्याच्या पुढे काय लिहिणार तुम्ही, देन फाइंड आउट अँग्युलर मोमेंटम अबाउट डायगोनल, देन फाइंड आउट एल अबाउट काय आहे डायगोनल. क्लियर आहे. अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते इनर्शिया म्हणजे इनर्शिया काढला त्यावेळेस काय म्हणत हा वरचा एक ट्रायंगल आणि हा खालचा एक ट्रायंगल असे दोन ट्रायंगल बनतात ठीक आहे. स्क्वेअर ट्रायंगलचे ज्यावेळेस ऍक्सिस कसा असेल अबाउट डायगोनल असेल, ऍक्सिस कसा असेल अबाउट डायगोनल ठीक आहे. हा रोटेट करणार हा असा काहीतरी रोटेट करत असेल ओमेगाच्या व्हेलॉसिटी ठीक आहे. मग आय ओमेगा आय अबाउट काय असतो हा ऍक्सिस आणि आपला ऍक्सिस कसा पास होतो आता डायगोनल, ऍक्सिस कसा पास होतोय डायगोनल काढता येईल. मग ह्याची इनर्शिया कसं काढतो मग आपण इथून इतकं हे काय झालं रे हाईट झाली ठीक आहे. इथून इतकं काय म्हणायचं आपण याला हाईट म्हणायचो का बरं हाईट म्हणायचो कारण की तो एक प्रकारचा काय ट्रायंगल आहे, तो एक प्रकारचा काय ट्रायंगल आहे आणि ह्याला आपण कोणती हाईट म्हणतो हाईट बोलतो ठीक आहे. इथून इतकं काय हे झालं लेंथ झाली ठीक आहे. जरी लेंथ जी लेंथ आहे ती सध्या किती आपल्याकडे ए आहे, जी लेंथ आहे ती सध्या किती आहे ए का बघा ही एस आहे ट्रान्सेंट हाईट ओके मी लिहिले ए हाईट. आता एक माहिती आहे इनर्शिया अबाउट बेस, इनर्शिया अबाउट बेस ट्रायंगुलर लॅमिनाच्या इनर्शिया अबाउट बेस किती असतो एम एच स्क्वेअर बाय सिक्स आणि तुम्हाला एक आयडिया सांगितलं मी इथून इतकं किती असतं एम एच स्क्वेअर बाय ट्वेल्व जे तुम्ही गुगलवरती शोधलेलं वाटतं बऱ्याच जणांनी ठीक आहे. गुड परत अभ्यास ओके एम एच स्क्वेअर बाय सिक्स क्लिअर. मग काय हाईट किती ही हाईट किती इथून इतकी हिला काय इमॅजिन करू इथे बघा काय चाललंय ही आपली खरी डायग्राम ही आपली खरी सिस्टीम आहे ठीक आहे. हाईट कशी काढणार जर कधी हाईट इतकं काय असतं रे समजा हाईटून असं जोडलेला असतं हा काय झाला असतं डायगोनल, हा काय झाला असतं डायगोनल म्हणजे एच इज इक्वल टू काय डायगोनल एक प्रकार पण तो कम्प्लीट डायगोनल आहे का नाही डायगोनलचे हे काय अर्धच भाग अर्धी सर एच काय डायगोनलची हाफ नाही ठीक आहे. आणि डायगोनलची किंमत कशी काढतात डायगोनलची किंमत कशी काढतात येते का काढतात येते ना काढतात जर कधी प्रत्येक साईड जर कधी ए ए आहे ठीक आहे. प्रत्येक साईड जर कधी ए ए आहे ही सुद्धा साईड ए ही सुद्धा साईड ए तर ही किती झाली डायगोनल कसा काढतात डायगोनल एखाद्या स्क्वेअरचा कसा काढतात ठीक आहे. ही व्हॅल्यू ए ही व्हॅल्यू ए पायथागोरस ठीक आहे पायथागोरस काढून पा विसरला असेल ठीक आहे विसरू नका आपण. डायगोनलची किंमत काय असते स्क्वेअरच्या डायगोनलची किंमत काय असते हा ए रूट टू ठीक आहे. काय व्हॅल्यू असते ती ए रूट टू म्हणजे इथे एच इज इक्वल टू काय लिहिले व्हॅल्यू ए रूट टू डिवाइडेड बाय टू एच इज इक्वल टू ए रूट टू बाय टू आणि टोटल मास किती होतं एम ऑब्विसली टोटल मास किती होतं एम तर हा अर्धा इकडे गेला आणि अर्धा इकडे गेला म्हणजे वरच्या ट्रायंगलचा मास एम बाय टू हाफ आणि खालच्याचं हाफ म्हणजे एम इज इक्वल टू काय घ्यायला पाहिजे आपण ज्यावेळेस हिचं काम पडलं तर एम इज इक्वल टू एम बाय टू. या बेसिक गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या कुठे मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना ठीक आहे. मग अँगुलर मोमेंटमचा फॉर्म्युला आय इंटू ओमेगा आता अबाउट ऍक्सिस हा ऍक्सिस कसा पास होतो डायगोनली ऍक्सिस कसा पास होतोय डायगोनली आणि डायगोनली आपल्याला माहिती काय असतं एम एच स्क्वेअर अपॉन एम एच स्क्वेअर अपॉन सिक्स एम एच स्क्वेअर अपॉन सिक्स ठीक आहे. बट ह्या ट्रायंगलचा इनर्शिया वेगळा आणि ह्या ट्रायंगलचा इनर्शिया वेगळा म्हणजे हा झाला एकाचा दुसऱ्याचा पण सेम असेल एल वन ह्याचा झाला मोमेंट ऑफ सॉरी अँग्युलर मोमेंटम वरच्या ट्रायंगलचा त्याला एल वन म्हटलं अँग्युलर मोमेंटम हा पण तर वेगळा रोटेट करेल हा वेगळा रोटेट करेल ह्याचा पण काय असेल एम एच स्क्वेअर बाय सिक्स ठीक आहे. ह्यांना ऍड करू आपण एम एच स्क्वेअर प्लस सिक्स एम एच स्क्वेअर अपॉन सिक्स प्लस एम एच स्क्वेअर अपॉन किंवा असं म्हणू टोटल अँग्युलर मोमेंटम सारखंच येणार ऍड केलं तरी ठीक आहे.
twice mh square upon 6 असं म्हणते. ठीक आहे, इनर्शिया झाला. ह्या व्हॅल्यूज कसे झाल्या की ओमेगा लिहिला नाही म्हणजे हा काय झाला रे, इनर्शिया झाला आय वन, आणि इथे पण लिहिला नाही ओमेगा म्हणून आय टू, म्हणजे हा टोटल टोटल इनर्शिया. ठीक आहे, हा झाला टोटल इनर्शिया. क्लिअर आहे? मग ही व्हॅल्यू मी इथे लिहितो ह्याच्यावरून एल इक्वल टू ट्वाइस ऑफ एम एच स्क्वेअर सिक्स इंटू ओमेगा इंटू ओमेगा. एमची व्हॅल्यू काय कुठ करणार आहे, एम अपॉन टू. एलची व्हॅल्यू काय कुठ करणार, एल अपॉन टू. एचची व्हॅल्यू काय आहे, एचची व्हॅल्यू ए रूट टू अपॉन टू. एचची व्हॅल्यू ए रूट टू अपॉन टू, त्याचा काय स्क्वेअर, एचचा काय स्क्वेअर. ठीक आहे, त्याचा काय आला स्क्वेअर. खाली सिक्स उरला होता, ठीक आहे, वन अपॉन सिक्स उरला होता, तो लिहून घेतला. इंटू काय राहिला होता पुढे, ओमेगा. इंटू काय राहिला, ओमेगा. टू टू चा कॅन्सल. ठीक आहे, आता मी आन्सर सॉल्व्ह करत नाही, तुम्ही सांगायचं आन्सर काय. ठीक आहे, काय लिहिणार असे आन्सर, ए टू फोर सिक्स. ओके चला, हा याचा आन्सर तुम्ही सांगायचं काय. ठीक आहे, तुम्हाला या लेक्चर मध्ये भरपूर टास्क आहे. ठीक आहे, एका अँगुलर मोमेंटम तुम्हाला स्वतःला काढायचा आहे, जो एका कॉर्नरला आहे रॉडच्या. ठीक आहे, आणखी गोष्टी सांगितली ती मला आठवत नाही, काय सांगितलं म्हणजे दोन गोष्टी आणि तिसरी गोष्टी, मी दोन ते तीन गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वतः सोडवतात. ठीक आहे, म्हणजे इनर्शिया कसं कॅल्क्युलेट करायचं, काय करायचं समजते. इनर्शियावरून आपण काय करतोय, अँग्युलर मोमेंटम. जर ते तुम्हाला डायरेक्टली अँग्युलर वेलॉसिटी माहित असेल, तुम्ही डायरेक्टली काय करा, हा फॉर्म्युला लावा. अँग्युलर वेलॉसिटी चा हेल्प घेऊन, अँग्युलर वेलॉसिटी ची हेल्प घेऊन, ओमेगाची हेल्प घेऊन तुम्हाला अँग्युलर मोमेंटम विचारताय, तुम्ही डायरेक्टली इनर्शियावरून सॉल्व्ह करा. ठीक आहे, सिमेट्रिकल बॉडी असेल तर हा फॉर्म्युला कधी लागतो, सिमेट्रिकल. आणि ऑब्व्हियसली आपण कोणतं शिकतो चॅप्टर, रिजिड रोटेशनल मोशन, त्याच्यामध्ये आपले सगळे पार्टिकल्स कसे असतात, रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे जिथं मास कसं आहे प्रत्येक पॉइंटला, आहे काय तरी मास आहे. ठीक आहे, कॅमेरा आपण येस करतोय, हलकं हवे म्हणून. चला ठीक आहे, अभ्यास करा. ठीक आहे, काही अडचणी असेल तर विचारत चला.